नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इता दहावी भूगोल प्रकरण सहा लोकसंख्या मागील व्हिडिओमध्ये आपण विद्यार्थी मित्रांनो भारतातील लोकसंख्या आणि ब्राझीलची लोकसंख्या याचा तुलनेत लोक अभ्यास आपण केलेला आहे आज आपण लोकसंख्येची रचना याचा आपण अभ्यास करणार आहोत लोकसंख्येची रचना यामध्ये आपण लिंग गुणोत्तर हा भाग पाहणार आहोत लिंग गुणोत्तर म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो लिंग गुणोत्तर म्हणजे एखाद्या प्रदेशातील दर हजारी पुरुषांच्या तुलनेत असलेली स्त्रियांची संख्या म्हणजे लिंग गुणोत्तर होय तुम्हाला आकृती सहा पॉईंट तीन रेषालेख हा दिलेला आहे या लेश रेषालेखावरून आपल्याला काय कळेल वरील आलेखावरून असे लक्षात येते की ब्राझीलमधील स्त्रियांचे प्रमाण पुरुषांपेक्षा नेहमीच जास्त राहिले आहे आए। भारतात मात्र हे प्रमाण नेहमीच कमी राहिले आहे आए। हे आपल्याला या आलेखावरून लक्षात येतं या आलेखाचे वैशिष्ट्य आपल्याला काही पाहता येतील विद्यार्थी मित्रांनो गेल्या अनेक दशकात ब्राझीलमध्ये लिंग गुणोत्तर एक हजारपेक्षा जास्त आहे ब्राझीलच्या लिंग गुणोत्तराचा विचार करता या देशातील स्त्रियांची संख्या दोन हजार एकपासून पुरुषांच्या संख्येपेक्षा लक्षणीय वाढली आहे भारतात पुरुषांची संख्या स्त्रियांपेक्षा जास्त आहे भारतात गेले कित्येक दशके लिंग गुणोत्तरात चढ उतार झालेला पाहण्यास आपल्यास मिळतो एकोणीसशे एक्क्याण्णव नंतर लिंग गुणोत्तरात थोडी वाढ झालेली आहे हे झालं लिंग गुणोत्तर त्यानंतर वय आणि लिंग मनोरा तुम्हाला आकृती सहा पॉईंट चार मध्ये मनोरा हा दाखवलेला आहे विद्यार्थी मित्रांनो हे लोकसंख्येचे वय आणि लिंग दाखवणारे आलेख आहेत याला लोकसंख्येचा मनोरा असंही म्हटलं जातं एखाद्या प्रदेशातील वय व लिंग या संदर्भात लोकसंख्येचा अभ्यास करण्यासाठी या आलेखाचा उपयोग केला जातो वरील आलेखावरून आपल्याला काय लक्षात येतं विद्यार्थी मित्रांनो की दोन्ही देशांमध्ये तरुणांची संख्या खूप मोठी आहे परंतु भारतामध्ये ब्राझीलपेक्षा मुलांची टक्केवारी ही जास्त आहे ब्राझीलमध्ये ऐंशी वर्षापेक्षा जास्त वय असलेल्या लोकांची टक्केवारी भारतापेक्षा जास्त आहे लोकसंख्येच्या वयरचनेचा विचार करता ब्राझीलची लोकसंख्या हळूहळू वृद्धत्वाकडे झुकत असून भारतात ही वेगळी आहे भारतात तरुण वयोगट हा जास्त आहे म्हणजेच भारताकडे कार्यशल मनुष्यबळ हे विद्यार्थी मित्रांनो जास्त आहे या लिंग मनो मनोरावरून आपल्याला लक्षात येतं त्यानंतर पुढचा आहे लोकसंख्या वाढीचा दर तुम्हाला आकृती सहा पॉईंट पाचमध्ये रेषालेखा दिलेला आहे या आलेखावरून आपल्याला काय लक्षात येतं हे आलेख ब्राझील आणि भारतातील लोकसंख्येच्या वाढीचे प्रमाण दर्शवत आहे बरोबर या ठिकाणी दोघा रेषा आलेखामध्ये रेषा या खाली जाताना आपल्याला दिसता आहेत बरोबर रेषा जरी खाली जात असल्या तरी याचा अर्थ लोकसंख्या कमी होत आहे असा नाही तो फक्त वाढीचे प्रमाण आधीच्या दशकांपेक्षा कमी झालेले दाखवत आहे म्हणजे याचा अर्थ काय ब्राझीलची लोकसंख्या ही कमी होत आहे नाही याचा अर्थ लोकसंख्येची वाढ ही कमी आहे वक्राचा कल पाहता नजीकच्या काळात ब्राझीलच्या लोकसंख्येची वाढ ही कमी गतीने होईल असे म्हणता येईल आपल्याला लोकसंख्या वाढीचे प्रमाण ब्राझीलमध्ये बऱ्यापैकी कमी झालेले आहे भारतात अजूनही तशी स्थिती नाही दोन हजार एक ते दोन हजार अकरा या दशकात भारताची लोकसंख्या अठरा पॉईंट दोन कोटीने वाढली भारतातील लोकसंख्या वाढीचा दर हा एकोणीसशे एकाहत्तरपर्यंत जास्त होता त्यानंतर हा दर स्थिरावला वर्तमान काळात लोकसंख्या वाढीचा दर कमी होत आहे परंतु लोकसंख्या वाढत आहे ब्राझीलच्या आलेखाच्या करता असे लक्षात येते की लोकसंख्या वाढीचा दर कमी होत असून पुढच्या दोन दशकात ब्राझीलची लोकसंख्या वाढण्याची शक्यताही कमी आहे विद्यार्थी मित्रांनो अशा रीतीन लोकसंख्या वाढीचा दर पाहता येईल पुढचा आहे आयुर्मान आयुर्मान आकृती सहा पोन सहा तुम्हाला दोन रेषा लेख तुम्हाला दाखवलेला आहे आयुर्मान म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो की एखाद्या प्रदेशात जन्माला आलेली व्यक्ती सरासरी किती वर्ष जगू शकते याला आयुर्मान असं म्हटलं जातं याचा अर्थ असा होतो की आपण भारतीय सरासरी आपलं आयुर्मान हे अडुसष्ट वर्ष आपण जगतो तर ब्राझीलमध्ये लोक सरासरी पंच्याहत्तर वर्ष हे जगतात या लेखावरून आपल्या लक्षात येतं की एकोणीसशे साठमध्ये भारतीयांचे आयुर्मान हे एक्केचाळीस वर्षापेक्षा कमी दाखवलेलं आहे पण आता हे भारत आहे भविष्यात आणखी वाढेल देशाच्या सरासरी आयुर्मानात झालेली वाढ ही समाजाच्या प्रगतीचे एक महत्त्वाचे लक्षण आहे आरोग्यविषयक सुविधा वाढल्या वैद्यकीय क्षेत्रात प्रगती झाली आणि जीवनसत्वयुक्त मुबलक आहार मिळू लागला की आपलं आयुर्मान हे काय होतं वाढू लागतं विकसनशील देशांमध्ये आयुर्मान अजूनही कमी आहे परंतु सामाजिक व आर्थिक विकासाबरोबर त्यामध्ये हळूहळू वाढ ही होत आहे त्यानंतर पुढचं आहे साक्षरता प्रमाण की दोघे देशांच्या रेषा लेखावरून आपल्या लक्षात येतं की लोकसंख्येच्या रचनेत या ठिकाणी गटातील लोकांची संख्याही वाढली आहे आणि त्याचा परिणाम हा देशाच्या अर्थव्यवस्थेवर होतो साक्षरता प्रमाणामध्ये आपल्याला लक्षात येईल की ब्राझीलमधील साक्षरता ही दोन हजार सोळामध्ये ब्याण्णव पॉईंट सहा टक्के होती तर भारतातील लोकसंख्या साक्षरतेचं प्रमाण हे किती होतं विद्यार्थी मित्रांनो बहात्तर पॉईंट दोन टक्के हे भारतातील साक्षरतेचं प्रमाण होतं तर अशा रीतीने आपल्याला लोकसंख्येच्या रचनेमध्ये आपण आपल्याला लोकसंख्या वाढीचा दर आयुर्मान साक्षरता प्रमाण आणि लिंग गुणोत्तर वय आणि लिंग मनोरा याचा आपल्याला अभ्यास करता येईल विद्यार्थी मित्रांनो धन्यवाद